संख्येत 52 कुळे गाडी चालवताना दिसला असता तर आम्ही त्याला सोडलं नसतं असं विधान काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी केलेलं आहे. आमचं या घटनेकडे लक्ष असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे विकास ठाकरेंच्या या विधानावर सुषमा अंधारे यांनी मात्र आक्षेप घेतल्याचं दिसतंय. ते असे का बोलले हे अनाकलनीय असल्याचं देखील काँग्रेसचे ते म्हणालेले आहेत. आणि काँग्रेसचे काही स्थानिक नेते भाजपला मदत तर करत नाही ना असा सवाल देखील अंधारे यांनी उपस्थित केलाय. तर अंधारेंच्या या आरोपाला विकास ठाकरेंनीही प्रत्युत्तर दिलंय. मला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही असा टोला विकास ठाकरे यांनी लगावला. सुषमाताई तिकडे राहतात. मी नागपूरचा पश्चिम नागपूरचा आमदार आहे. ही माझ्या मतदारसंघातली घटना आहे आणि बाकी सगळ्या नेत्यांपेक्षा जास्ती लक्ष देणं माझं काम आहे. कारण की मी यांच्या विरोधी पक्षात आहे आणि मी ती लक्ष देऊन होतो. आणि जर कुठे संकेत 52 कुळे गाडी चालवताना दिसला असता तर त्याला कुठल्याही परिस्थितीत आम्ही सोडलं नसतं. विकास ठाकरेंचं म्हणणं मला अनाकलनीय हे मी कालच म्हटलं, पण असू शकतं. काही स्थानिकचं राजकारण असू शकतं, काही गिव्ह अँड टेक कल्चर असू शकतं, त्यांचं त्यांना लखलं. मला त्यात काही फार पडायचं नाही आहे आणि माझ्या काही फार अपेक्षाही नाही आहेत की कोणी लढायला माझ्यासोबत असलं पाहिजे. मी ठामपणे काही गोष्टी मांडण्यासाठी म्हणून की कायदा सगळ्यांच्यासाठी सारखा आहे. भाजपाशी कसं लढावं हे मला नागपुरात समजते. आता याच्यासाठी मला याला कोणाकडून ज्ञान घेण्याची गरज नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, मला कोणाविषयी बोलण्याची गरज नाही.